उंच पर्वत शिखरांवरून वेगाने खाली कोसळणारा जलप्रपात पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. जगात अनेक ठिकाणी सुंदर धबधबे आहेत, त्यापैकी सर्वात मोठ्या 10 धबधब्यांची माहिती आज आपण बघणार आहोत. या धबधब्यांमधून कोसळणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावरून त्यांचा हा क्रम ठरवण्यात आला आहे. नंबर 1 वर आहे इंगा. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो मध्ये हा भव्य धबधबा आहे. त्यातून सेकंदाला 42,476 क्युबिक मीटर इतके पाणी खाली कोसळते. हा जगातील सर्वात मोठा धबधबा आहे. नंबर 2, लिव्हिंगस्टोन. हा धबधबाही कॉंगो मध्येच आहे. त्यातून सेकंदाला 35,113 क्युबिक मीटर इतके पाणी खाली कोसळते. नंबर 3, बोयोमा. जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर वर्णी लागले आहे. म्हणजे जगातील सर्वात मोठे असे पहिले 3 धबधबे कॉंगो मधीलच आहेत. या धबधब्यांमधून सेकंदाला 16,990 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळते. नंबर 4, खून. हा धबधबा लाओस मध्ये आहे. त्यातून सेकंदाला 10,783 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळते. नंबर 5, सेलिलो. हा धबधबा अमेरिकेत आहे, मात्र आपल्याला अमेरिकेतील केवळ नायगारा धबधबाच माहीत असतो. सेलिलो धबधब्यामधून सेकंदाला 5,415 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळते. नंबर 6, साल्टोपारा. हा धबधबा व्हेनेझुएलामध्ये आहे. त्यामध्ये सेकंदाला 3,540 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळते. नंबर 7, पाउलो ॲफॅन्सो. हा धबधबा ब्राझीलमध्ये आहे. त्यामधून सेकंदाला 2,832 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळते. नंबर 8, नायगारा. जगप्रसिद्ध नायगारा धबधबा अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर आहे. तो सर्वाधिक रुंद धबधब्यांच्या यादीत 10व्या स्थानावर असून त्याची रुंदी 1,203 मीटर आहे. या धबधब्यामधून सेकंदाला 2,407 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळते. नंबर 9, इग्वाजू. हा धबधबा अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या सीमेवर आहे, त्यामुळे सेकंदाला 1,746 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळते. 10व्या क्रमांकावर आहे व्हिक्टोरिया. हा धबधबा झिम्बाब्वे आणि झांबियाच्या सीमेवर आहे. त्यातून 1,088 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळते. मित्रांनो, तुम्ही कोणत्या धबधब्यावरती भेट दिली आतापर्यंत हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.